हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. मी निकिता मनोज कुमार पाटील आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे मेहंदीचा सेकंड दिवस. तर चला, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लिंक सेंड पण करा फ्रेंडला. मेहंदीचे पूर्ण व्हिडिओ बघा. आज आपण क्लासेस पूर्ण करा, नक्की तुम्हाला मेहंदी होऊन जाईल. फर्स्ट क्लास चालू करणार आहोत. आता फर्स्ट क्लास आपण कसं चालू करणार आहोत मी तुम्हाला सांगते. मेहंदीचा कोण दे म्हणला तर आता तुम्ही म्हणलं असेल की मॅडम आपण आता फर्स्ट क्लास, तुम्हाला माहितच आहे आपण म्हणजे आता सिनियर ज्युनियर केजीला आहे, स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन असं आहे का नाही सांगा तुम्ही. म्हणजे आपण पहिली दुसरीला गेल्यानंतर काय शिकवतात आपल्याला की स्टँडिंग लाईन अँड स्लीपिंग लाईन. तर आपल्याला आता हे दोन्हीचा पण उपयोग करायचा आहे. ते आता म्हणचाल की मॅडम हे काय शिकवते तुम्ही, तुम्ही हे शिकल्याशिवाय मेहंदी शिकू शकणार नाही. आता याचं काय करायचं, आपण असे चांगले चौकोन करायचे आहेत. एक असे चौकोन केले ना तुम्ही की एकदा इकडून लाईन मारायची आहे आणि एकदा इकडून लाईन मारायची आहे. कळते तुम्हाला? असं का मॅडम, असंच का नाही लाईन मारू शकत? असं झालं ना सर कि मग आपण अशी पण इकडून पण लाईन मारायची आपल्याला. आता एक का म्हणून विचारता तुम्ही, आता ही लाईनी मारताना तुम्ही शक्यतो ड्रॉइंग बुकवर काय करा, पेन्सिलनं मारा. आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल, जेव्हा तुम्ही हातावरती प्रॅक्टिस कराल, तेव्हा तुम्ही शक्यतो म्हणजे कुणाचा तरी हात घ्या व हात घेऊन मग अशी म्हणजे ड्रॉइंग करा. म्हणजे मेहंदी ना, असं माझी मेहंदी घट झालेली आहे कोण फोडून ठेवल्यामुळं. एकदा इकडून आणि एकदा इकडून, असं एकदा इकडून असं आपण लाईन मारायची आहे. तुम्हाला माहितच आहे एकदा ह्या इकडनं मारली ना लाईन की एकदा इकडनं लाईन मारायची आहे. असं हे माझं मेहंदीचा कोण चालत नाही आणि हे जरा व्यवस्थित होत नाही आहे, तुम्हाला पण समजतच आहे. म्हणजे इकडून एकदा आणि असं इकडून एकदा, असं इकडून एकदा, हे असं पूर्ण चौकोन करायचं आहे आपल्याला. मी शक्यतो आता तुम्हाला हे मी पेन्यानं शिकवते तर तुम्ही काय करायचं आहे, मेहंदीनंच करायचं आहे. शक्यतो नोटबुकवर तुम्हाला समजेल असं पहिला क्लास मॅडमनी काय शिकवला की इकडून एकदा लाईन मारायचं आणि इकडून एकदा लाईन मारायचं आहे, इकडून एकदा लाईन मारायचं आणि इकडून एकदा लाईन मारायचं आहे. असं तुम्ही म्हणजे तुमच्या ड्रॉइंग बुकवर लिहून ठेवू शकता. पण प्रॅक्टिस तुम्ही हातावरती मेहंदीनंच करा. मग आता हा झाला पहिला चौकोन. आता आपण दुसरा चौकोन शिकणार आहोत. आता मॅडम चौकोन का शिकवते, थोडं थोडं तुम्ही जसं थोडं थोडं घेत गेलं ना तसं थोडं थोडं तुम्हाला समजत जाईल. तुम्हाला सांगते आता आपण दुसरं काय करणार आहे, अशी तिरकी लाईन मारणार ह्या साईडनं, ह्या साईडनं ही तिरकी लाईन मारली. परतच्या वेळेस काय करायचं, आणखीन एक चौकोन करायचं. आता ह्या साईडनं तिरकी लाईन मारायचं. आता आपण ह्या साईडनं मारलेला आहे तर आता ह्या साईडनं तिरकी लाईन मारून हे असे तुम्ही चौकोन तयार करायचे आहेत. तुम्हाला सांगते मी, हे आपण आता अशी तिरकी लाईन मारली आहे. स्केलचा न वापर करता हे तुम्हाला लाईन मारायची आहे. तुम्हाला सांगते हे असा चौकोन. आता तुम्ही बघत असेल तर आपण ही काय केलेलं आहे, स्लीपिंग लाईन किंवा आपण काय म्हणतो याला आडव्या लाईनी मारायला आहे. पण आडव्या लाईन एकदा ह्या साईडनं जायचं आहे आणि एकदा ह्या साईडनं करायचं आहे. प्रॅक्टिस का, कारण आपल्याला हात हातावर काढायचं म्हणजे कुणीकडनं बी हात वळवता आला पाहिजे अगोदर. आता हे आपण अनेक चौकोन घेऊया, आणखीन एक चौकोन घेऊया. हे मी छोटे छोटे चौकोन काढते, तुम्ही कमीत कमी एवढा तरी चौकोन घ्या. मी तुम्हाला दाखवते लास्ट, म्हणजे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघितल्यावर तुम्हाला समजेलच. तुम्ही डिटेल जर माझा व्हिडिओ पाहत गेला तर एकदम परफेक्ट मेहंदी तुम्ही शिकणार, म्हणजे शिकणारच. तर आता आपण ह्याला काय करायचं, आता हा अर्धा चंद्र काढायचा आहे. ह्याला काय म्हणायचं, कर्व लाईन. आता ही कर्व लाईन असं एकसारखी आली पाहिजे, म्हणजे आपण हे बघा असे. आता हेच आपण काय कसं काढायचं आहे, खालनं, म्हणजे दोन्ही साईडनं आपल्याला यायला पाहिजे. ह्याच्या उलट साईडनं काढायचं आहे. हे बघताय तुम्ही, हे बघा असं, हे अशी काढल्यानंतर हे असं काढायचं आहे. म्हणजे दोन्ही साईडनं आपल्याला काय करायचं आहे, ह्याची प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला जर कळत असेल. आता हे आपण आधी हे झालं, आता तिरकी लाईन झाली, आता हे कर्व लाईन झाली. दोन्ही साईडनं घ्यायचं आहे, ह्या साईडनं पण घ्यायचं आहे आणि ह्या साईडनं पण घ्यायचं आहे. किंवा तुम्ही इकडनं पण घेतलं तर अति उत्तम. का, आपल्याला मेहंदी म्हणलं की पहिली गोष्ट वळवता आली पाहिजे. काय वळवता आलं पाहिजे, हात वळवता आले पाहिजे. काय झालं पाहिजे, हात वळवता आले पाहिजे, तेव्हा आपल्याला मेहंदी काढता येते. नसता अजिबात मेहंदी काढता येत नाही तुम्हाला. आता आपण काय काढणार आहोत तुम्ही बघा. अहो मॅडम, आम्ही काही एबीसीडी शिकलो नाही का? शिकलात तुम्ही,
पण परफेक्शन पाहिजे आपल्याला। हे बघा आता आपण काय काढलेलं आहे, हे काय काढले आपण डब्ल्यू, पण हा डब्ल्यू असं लाइनिंग मध्ये घेताना सेम अंतर, सेम सगळं सेम असं घ्यायचं आहे, म्हणजे थोडे ह्या लाइनिंग मध्ये अंतर नाही पडला पाहिजे। तुम्ही जेवढं परफेक्ट कराल तेवढंच तुम्हाला म्हणजे परफेक्ट तुम्ही मेहंदी शिकाल। हे बघा हा काय झाला डब्ल्यू, तुम्ही म्हणताल मी डब्ल्यू शिकला नाही का मॅडम, पण तुम्ही हे जर काढत गेला तर तुम्हाला म्हणजे हात वळवता म्हणजे इझी जाईल। आणि एक तर सांगते हे तुम्ही पेन्सिलनं नोटबुकवर काढायचं आहे आणि नंतर एकाच्या हातावर अशी चौकोन करून मेहंदीनं पण काढायचे आहेत। मी तुम्हाला व्हिडिओ जास्त मोठा होतो म्हणून मी तुम्हाला फक्त एवढंच सांगत आहे, तुम्ही फक्त म्हणजे मेहंदीनं बी आणि पेन्सिलनं बी काढा। आता हे काढा काढायचं आहे यम काढायचं आहे आपल्याला, असा यम काढत जायचं आहे, असा डब्ल्यू काढला की असा यम काढायचा आहे। आज आपण किती प्रकार शिकलो, 1 2 3 4 5 म्हणजे यातले 5 6 6 लाइनिंगचे प्रकार आपण 6 ते 7 लाइनिंगचे प्रकार आपण शिकलेला आहे। हे कशापाई शिकलेला आहे, हात वळवता यावं मेहंदी शिकताना आपल्याला मेन हात वळवता आलं पाहिजे आपल्याला, कळलं का? हात वळवता आले की मेहंदी काढणं एकदम इझी जातं। मग सुरुवात कुठनं केली पाहिजे आपण, शून्यापासूनच म्हणजे बेसिकपासून सुरुवात केली तर तुम्हाला कळेल की मेहंदी प्रॉपर म्हणजे असतो म्हणजे काढायची टेक्निकल आपल्याला कळून जाईल। आता यातच तुम्ही बघत असाल मॅडम आपण हा का शिकला, तर यात आपण तुम्ही मेहंदीमध्ये हा प्रकार पाहिलेलाच असेल। हे एक डिझाईन तयार झाली का नाही म्हणून म्हणते चला असे छान छान म्हणजे आपण डिझाईन घेत जाणार आहोत, तर कंटिन्यू व्हिडिओ नक्की बघा आणि नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे आपला काय झाला सेकंड क्लास आज कम्प्लीट झालेला आहे, उद्या यायचा आहे थर्ड क्लास होणारच आहे। तर चला टाटा बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ, व लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल। हे पहा हे सर्व असं तुम्हाला चौकोन करून ड्रॉइंग बुकवर कम्प्लीट करायचं आहे। तुम्ही बघत असाल तर व्यवस्थित लाईनिंग द्यायची आहे, कारण आपल्याला कळलं पाहिजे की आपण लाईन कसे मारतोय, काय शिकलो मेहंदी क्लासमध्ये। तर चला पाहून घ्या आणि व्यवस्थित नोटबुक कम्प्लीट करा। थँक्यू फॉर वॉचिंग।